लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। दुसऱ्या श्रावण सोमवारी नागनाथ दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग। या ज्योतिर्लिंगावर दुसऱ्या श्रावण सोमवारी नागनाथ देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानुगले व नागनाथ संस्थाचे पदसिद्ध विश्वस्त ॲडव्होकेट किरण नरसिकर यांनी नागनाथ देवाची मध्यरात्री 1 वाजता दुग्ध अभिषेक करून महापूजा केली। मध्यरात्री 2 वाजता भाविकांच्या दर्शनासाठी नागनाथ मंदिर खुले करण्यात आले। यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी देशाच्या कानाकोपऱ्यांमधून मोठी गर्दी केली होती। देवस्थानच्या वतीने भाविकांच्या रांगेमध्ये फराळाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। दिवसभर श्री नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। नागनाथ संस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार व व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनीही दिवसभर भाविकांना रांगेमध्ये व शांततेने दर्शन घ्या असे आवाहन करणे चालूच होते। प्रतिनिधी दत्तात्रय शेंगुकर, औंढा नागनाथ। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।